दुर्योधनानं आपली पुष्टमान घरघर फिरवली आणि सर्वांचा प्रतिसाद घेतला. सगळीकडे शांतता होती. आपल्या वाकड्या आणि जाड भुवया जास्तच वाकड्या करीत त्यानं सेवकाला हाकारण्यासाठी टाळी वाजवली. एक म्हणता 10 सेवक चौथऱ्यावर गोळा झाले. त्यानं सर्वांना तोंडाला येईल त्या आज्ञा दिल्या. सिंहासन आणा, अभिषेकाचं जल आणा, पुरोहितांना बोलावून घ्या. थोड्याच वेळात चौथऱ्यावर एक सोन्याचं सिंहासन आलं. पाठोपाठ अभिषेकाचं जल आणि राजवस्त्र आली. त्यांच्यावर एक सोनेरी मुकुट आणि रुपेरी खड्ग होतं. पाठोपाठ 2 वृद्ध ब्राह्मण आले. सगळ्या लोकांना फुलं वाटण्यात आली. सगळीकडे चंदन कस्तुरी तेलाचा सुगंध दरवळू लागला. दुंदुभी आणि नगारे वाजू लागले. सगळ्या आखाड्याला मंगलकार्याची कलाटणी मिळाली. काय घडतंय तेच कळेना. लोक कुजबुजू लागले. असला राज्याभिषेक महाराज मनापासून महाराज धृतराष्ट्रांपर्यंत या हस्तिनापुरात झाल्याचं कधीच ऐकिवात नाही. ठीक झालं, त्या वीरपुरुषाचा आता योग्य सत्कार चालला आहे. पण या राज्याभिषेकानंतर काय, द्वंद्वात काय होणार? सर्व तयारी होताच युवराज दुर्योधनानं माझ्या दंडाला धरून मला त्या सिंहासनावर बसवलं. वृद्ध ब्राह्मणांनी सुस्वर सुरात पवित्र मंत्र म्हणायला सुरुवात केली. थोड्या वेळापूर्वी तिथं आरोळ्या टाळ्या संवाद प्रतिसंवाद चालले होते. तिथंच आता मंत्रांचे स्वर घुमवू लागले. माझ्या मस्तकावर आर्यावर्तातील गंगा, यमुना, सरस्वती, सिंधू, गोमती अशा सर्व नद्यातील पवित्र जल सिंचलं जाऊ लागलं. त्या जलात माझं मस्तक भिजत होतं. तर ज्येष्ठ कौरव दुर्योधनाच्या निर्भय प्रेमाच्या जलगंगेत माझं मन भिजत होतं. किती विशाल नि तत्पर होतं त्यांचं मन. आज जर तो पुढं झाला नसता तर त्या नुसत्या विचारानं माझं अंग शहारलं. कर्णाच्या जीवनात मोजक्याच व्यक्तींवर त्यानं प्रेम केलं होतं. एक त्याचे आईबाप आणि भाऊ, दुसरा अश्वत्थामा, तिसरे पितामह भीष्म आणि आता निर्भय दुर्योधन. पण या सर्वांपेक्षा दुर्योधन वेगळं आहे. कारण त्यानं आधिक्षेपाच्या गर्गेत पडणाऱ्या मला स्वतःचा हात देऊन सावरलं. एका सामान्य माणसाला त्यानं क्षणात राजा केलं. या कर्णाच्या मनाचा एक कप्पा इथून पुढं एकट्या ज्येष्ठ कौरव दुर्योधनासाठीच राहील. मी मनोमन निर्धार केला. सिंहासनावर बसूनच त्यानं एक सोनेरी मुकुट माझ्या सोनेरी केसांवर बसवला. खांद्यांवर राजवस्त्र टाकली आणि हातात रुपेरी खड्ग घेऊन ते खूप वर उंचावून गोल फिरवीत तो मोठ्यानं ओरडला, अंगराज कर्णाचा. सर्वांनी त्याला प्रचंड आवाज करून प्रतिसाद दिला, विजय असो. माझं मन दुर्योधनाच्या त्या अकल्पित धाडसानं भारून गेलं. त्याच्या घारसट डोळ्यात एक वेगळाच आनंद चमकत होता. त्याला कडकडून मिठी मारावी असं मला वाटू लागलं. सगळे नगरजन अंगराज कर्णाचा जय जयकार करीत होते. आज सारथ्याचा मुलगा सम्राट झाला. 6 वर्षात जे गुरु द्रोणांनी केलं नाही, कृपाचार्यांनी केलं नाही, पुढं आयुष्यभर कधीही केलं नसतं, ते आज एका पळभरात दुर्योधनानं केलं होतं. गदावीर दुर्योधन, युवराज दुर्योधन, अन्यायाला ठोकणारा दुर्योधन, पराक्रमाची परीक्षा करणारा दुर्योधन, छे मित्र दुर्योधन, प्राणप्रिय साथी दुर्योधन. माझ्या डोळ्यात अतीव कृतज्ञतेचे 2 अश्रू उभे राहिले. ते जणू त्याला सांगत होते, सुरत दुर्योधना, आज मातीत पडलेलं कमलपुष्प तू राजमुकुटात बसविलंस, धुळीतलाही रात तू कोंदण्यात बसविलास, अपमानाच्या प्रसंगी हात दिलास. आता माझं सगळं जीवन तुझ्यासाठी आहे, एकट्या तुझ्यासाठी. नगरजनांनी चोहोबाजूंनी माझ्यावर फुलं उधळली. माझं मन त्यांच्या प्रेमानं गुदमरून गेलं. आता द्वंद्व झालं आणि त्यात मी कामी आलो तरी काय बिघडणार होतं? यापेक्षा मानाचा मृत्यू दुसरा कुठला असणार? सगळ्यांनी फुलं उधळलेला मृत्यू, सिंहासनावरचा मृत्यू. आज या मित्रावर दुर्योधनासाठी मी प्राणपणानं द्वंद्व खेळीन. माझ्या 6 वर्षांच्या घनघोर अधिक्षेपाचं मूल्यही चुकतं करीन. आज मी रात्रंदिवस केलेल्या द्वंद्वाच्या सरावाची परीक्षा लागेल. आज माझ्या बाहुकंटकाची परीक्षा लागेल. अर्जुन गतप्राण होईल. यावेळी आणखी एका आशीर्वादाची मला आवश्यकता होती, माझ्या आईच्या. आज ती या आखाड्यात असती तर माझी खात्री आहे धावत येऊन तिनं यावेळी मला आपल्या छातीशी कवटाळलं असतं. सर्वांसमक्ष तिनं लहानपणी घेतलेले माझ्या कपाळाचे आणि कुंडलांचे पटापट मुके घेतले असते. कुठल्या आईला आपल्या सामान्य मुलाचा सम्राट झालेला पाहिल्यावर आपला आनंद आवरता येईल? पण आज ती इथं नव्हती, एकटे बाबा हस्तिनापुरात होते. पण तेही त्या जनसमुदायात कुठं आहेत दिसत नव्हते. माझे डोळे सगळ्या आखाड्याभर फिरू लागले. दूर दूर आखाड्याच्या महाद्वारात बाबा उभे होते. किती थकले होते ते. 6 वर्षात त्यांचं सगळं मस्तक पांढरं झालं होतं. पाठ वाकली होती. मान वार्धक्यानं थरथरत होती. हातातील काठीच्या आधारानं ते कसे तरी उभे होते. आपल्या मुलाच्या जय जयकाराचे ध्वनी ऐकून त्यांना काय वाटलं असेल? इथं येण्यासाठी त्यांचं मन किती अधीर झालं असेल? कोण त्यांना सांभाळून इथपर्यंत आणणार?
मी शोणाकडे बघितलं. माझ्या डोळ्यातले भाव अचूक वाचले असावेत. झटपट तो चौथऱ्याच्या पायदंड्या उतरत जमावात दिसेनासा झाला. दोन्ही हातांनी लोकांना दूर सारीत तो बाबांच्या जवळ गेला. एका हातानं त्यांना धरून दुसऱ्या हातानं लोकांना दूर सारीत तो आमच्याकडे येऊ लागला. मी उठून उभा राहिलो. लोकांना वाटलं मी आता द्वंद्वाची घोषणा करणार, पण माझं मन पित्याला भेटायला आतुर झालं होतं. मला त्यांचा आशीर्वाद हवा होता. थोड्याच वेळात शोण त्यांना घेऊन सरळ चौथऱ्यावर आला. माझ्या डोक्यावर सोनेरी मुकुट पाहताच त्यांची मान जास्तच थरथरू लागली. हातातील काठी लडबडू लागली. त्यांचे डोळे भरून आले. मी वाकून माझं मुकुटानं मंडित झालेलं मस्तक त्यांच्या चरणांवर ठेवलं. त्यांच्या डोळ्यातून उघडलेले दोन अश्रुबिंदू माझ्या मस्तकावर पडले. मला धन्य वाटलं. ज्या मस्तकावर गंगा यमुना सरस्वती यांचं पवित्र असं अभिषेकाचं जल पडलं होतं, त्याच मस्तकावर माझ्या पित्याचे मायेने भरलेले दोन अश्रुबिंदू पडले होते. आता या अंगराजकरणाचा अभिषेक खऱ्या अर्थानं पुरा झाला होता. या दोन अश्रुबिंदूंपेक्षा अधिक पवित्र जल कोणतं असणार? माझा कंठ त्यांनी मजसाठी घेतलेल्या अपार कष्टांच्या स्मृतीनं दाटून आला. मला वर उठवीत घोगऱ्या आवाजात ते म्हणाले, कर्णा. माझ्याही तोंडातून तितक्याच सहजपणानं उद्गार बाहेर पडले, बाबा. त्यांनी मला कडकडून मिठी मारली. त्यांच्या हातातील कळी काठी गळून खाली पडली. सगळा आखाडा श्वास रकून ते अलिंगन बघू लागला. क्षणभर चौथऱ्यावर काय चाललं आहे ते कुणालाच कळेना. सगळीकडे द्वंद्व पाहायला उत्सुक झालेली शांतता होती. मी बाबांना हाक मारल्याचं आणि त्यांच्या पाया पडल्याचं कृपाचार्यांनी पाहिलं होतं. झटकन पुढे होत हात उंचावून ते ओरडले, कर्ण हा एक सारथ्याचा पुत्र आहे. त्याचं आणि राजपुत्र अर्जुनाचं द्वंद्व कधीच होणार नाही. महाराजांचा सारथी अधिरथ याचा कर्ण हा पुत्र आहे. त्यांची ती घोषणा ऐकून राजकुमारांच्या बैठकीत असलेला भीम आपलं अवजड शरीर आवरीत उठला. हाताची बोटं तिरस्काराने माझ्या दिशेनं झाडत तो म्हणाला, काय सारथ्याचा पुत्र? मग तो या वीरांच्या आखाड्यात आलाच कसा? त्याला म्हणावं आपल्या कुळाला शोभणारा प्रतोद हातात घे, जा इथून जा. अश्वशालेत जाऊन घोड्यांना खरारा करून त्यांची लीद काढ. इथं या कुरुकुलाच्या पराक्रमी चौथऱ्यावर तो कशाला चढला आहे? कसं धैर्य झालं त्याचं? सगळे राजपुत्र कुत्सितपणानं खदखदून हसले. सगळीकडे गोंधळ झाला. जो तो एकमेकांच्या कानात कुजबुजू लागला, सारथ्याचा पुत्र, सुतपुत्र. माझं मन तडफडू लागलं, आक्रंदू लागलं सिंहासनावर. त्या शब्दांचे एकापेक्षा एक वरचढ आवाज माझ्या कानात तापलेल्या इंगळासारखी घुसू लागले. सारथ्याचा पुत्र, सुतपुत्र. 10, 20, 100 सहस्र मुखातून शब्दांचे बाण, लिप्त बाण बाहेर पडू लागले. सारथ्याचा पुत्र, सुतपुत्र. आज हस्तिनापुरातील सत्यासत्याची चाळ खरोखरीच संपली काय? आज हस्तिनापुरातील न्यायान्यायाची जाणीव बुजली काय? या हस्तिनापुरात या कर्णाच्या भग्न हृदयाचा हा आक्रोश ऐकण्याइतकी एकाच्याही अंगात शक्ती नाही काय? या कर्णाचं तडफडणारं मन ओळखण्याएवढी एकात तरी शक्ती नाही काय? महाराज मनूंचं हे हस्तिनापूर, पराक्रमी नहुषांचं हस्तिनापूर, दिग्विजयी ययातींचं हस्तिनापूर, शंतनू दुष्यंत भरत यांचं हस्तिनापूर, आणि अजूनही ज्यांची स्मृती हे नगरजन विसरले नाहीत त्या नुकत्याच मावळलेल्या कुरूंचं हस्तिनापूर आज थंड आणि लाचार का? आज अन्यायाला ठोकरून काढण्यासाठी ते धैर्यानं छातीठोकपणाने का उभं राहत नाही? या कर्णावरचा अन्याय, पराक्रमाच्या या चौथऱ्यावर एका वीराचा अपमान, दांभिकतेच्या यज्ञात अस्त्याच्या वेदीवर सत्याचा इथं आज निर्घृण बळी क्षणाक्षणाला दिला जातो आहे. आणि धर्माची कास धरू पाहणारे विदुर महाराज, धृतराष्ट्र, पितामह, भीष्म तो थंडपणानं सहन करत आहेत. कधी बोलणार ते? काय बोलणार ते? ते गप्प का? त्यांच्यावरचा सगळा आदरभाव क्षणभर बाजूला ठेवून मी म्हणेन की केवळ सोनेरी मुकुट घालून उंची आसनं पटकावण्याकरिताच का तुमचा जन्म आहे? या हस्तिनापुरातील मार्गावरून ऐटदार आणि वेगवान घोड्यांचे प्रशस्त रथ ओढवण्याकरिताच का तुमचा जन्म आहे? आज तुम्ही गप्प का? या कर्णावरचा हा अन्याय कंठरवानं का थांबवत नाही? प्रजेनं राजाकडे अपेक्षेनं बघायचं नाही तर मग कुणाकडे? मी डोळ्यात प्राण आणून राजकुलातील लोकांच्याकडे पुन्हा पुन्हा पाहत होतो. ते गप्प होते. चोहो बाजूंनी आवाज येत होता, सारथ्याचा पुत्र, सुतपुत्र. नैऋत्येकडून तर मुठी वळून धुंद लोक कोरडत होते. सारथाचा पुत्र, घोड्याचा खरारा. जग तरी किती वेडे असते. क्षणापूर्वी ज्या कर्णाला त्यांनी गौरविला, त्याचा उंच स्वरात जय जयकार केला, आणि आता तेच जग त्याच्या अंगावर धावून येत होतं. माझं डोकं गरगरू लागलं. मस्तकावरचा मुकुट हस्तिनापुराच्या धुळीत फेकून द्यावा असं मला वाटू लागलं.
कुंडलांचे बोळे कानात कोंबून दोन्ही हातांनी कान झाकून मी असहाय्यपणे मान वर केली. आकाशात गुरुदेव उभे होते. माझं चोहोकडून लाथाडलेलं मन त्यांच्या किरणांची असंख्य बोटं धरून ती गदागदा हलवीत त्यांना कळवळून विचारू लागलो, गुरुदेव तुम्ही वर जळत असताना माझी ही आज घोर विटंबना चालली आहे. कशाला मी सारथी झालो हा काय माझा दोष आहे? जन्म हा जन्माला येणाऱ्याच्या इच्छेप्रमाणे कधीतरी मिळाला आहे काय? या हस्तिनापुरातले हे नगरजन गुरुला साक्षी ठेवून आज शिष्याची निर्वत्सना करत आहेत. काय करू मी? सर्वांनी लाथाडलेला मी कुठं जाऊ? मी लज्जेनं माझं तोंड ओंजळीत झाकून घेतलं. मरणप्राय यातनेनं चौथरा दुभंगून पृथ्वी मला पोटात घेईल तर बरं होईल असं वाटू लागलं. कुठून तरी मोठा गलका झाला म्हणून मी मान वर केली. सगळे सेवक राजस्त्रियांच्या डेऱ्याकडे धावत होते. कुणीतरी एकटा सेवक धापा टाकत चौथऱ्यावर आला. त्यानं श्वास रोखत नीलकमलांची माला घातलेल्या निळ्या अर्जुनाला कानात सांगितलं, पांडुपुत्रा राजमाता कुंतीदेवी मूर्छित झाल्या. गळ्यातील माला फेकून देऊन अर्जुन चौथरा उतरून त्या डेऱ्याकडे धावू लागला. लोक तरीही ओरडत होते, सारथ्याचा पुत्र, सारथ्याचा पुत्र. डोक्यावरचा मुकुट फेकून देऊन बाबांना घेऊन तिथून चालतं व्हावं म्हणून मी मुकुटाला हात लावला. तेवढ्यात माझ्या पाठीवरून कुणाचा तरी हात फिरला. तो दुर्योधन होता. डावा हात माझ्या पाठीवरून फिरवीत उजव्या हाताची भक्क मूठ वळवून तो सर्वांना म्हणाला, लक्षात ठेवा कर्ण हा अंगराज आहे, राजपुत्र दुर्योधनाचा मित्र आहे. त्याला सारथ्याचा पुत्र म्हणून हिणवणाऱ्यांची उन्मत्त गर्विष्ठ मस्तक मी पायाखाली रगडून टाकीन. कर्ण हा कर्ण नाही, अंगराज कर्ण आहे. युवराज दुर्योधनाचा मित्र आहे. त्याचे घारे डोळे आग पाकडू लागले. परत आवाज उंचावून तो म्हणाला, हा कुरुकुलाचा पराक्रमी वीरांचा आखाडा आहे. इथं केलेला अपमान कधीच सहन केला जाणार नाही. आजच्या स्पर्धा संपल्या आहेत. नगरजन परत जाऊ शकतात. गुरुद्रोणांकडे ढुंकूनही न बघता त्यानं स्पर्धेची समाप्ती केली. नगरजन उठले आणि परत जाऊ लागले. त्यांच्या पायाखाली ती नीलकमलांची माला धुळीत नेऊ लागली. अजिंक्यपदाची माला धुळीत. माझं मन भारावून गेलं. आवेगानं मी राजकुमार दुर्योधनाला मिठी मारली. आजपासून कर्णयुवराज दुर्योधनाचा मित्र आहे. त्याचं सामर्थ्य, शरीर, मन, शस्त्रविद्या सर्व सर्व श्रेष्ठ कौरव दुर्योधनासाठीच आहे. त्याचा हात हातात घेऊन तो प्रेमानं थोपटत मी म्हणालो, राजा मी अंगराज कर्ण नव्हे नुसता कर्ण तुला वचन देतो की ज्या मेरू पर्वताच्या धैर्यानं आज तू मला सावरलंस त्याच धैर्यानं मी आजन्म तुझ्या पाठीशी राहीन. प्राण गेला तरी कधीही परतणार नाही. तो माझ्या कुंडलांकडे क्षणभर पाहत राहिला. सगळे नगरजन केव्हाच निघून गेले होते. आखाडा सुना होता. मी, शोम, दुर्योधन आणि बाबा चौथरा उतरू लागलो. पश्चिमेकडे मावळतीला चाललेल्या सूर्यदेवांना शेवटचा नमस्कार करावा म्हणून मी पाहिलं. त्यांच्यावर एक काळसर ढग उभा होता. दुसऱ्या प्रकाशात आखाड्यातले सगळे पोट आखाडे भेसूर दिसत होते. अश्वारोहणाच्या आखाड्यातील घोडी इकडे तिकडे कशी तरी फिरत होती. शोणानं कौरवांच्या राजचिन्हाला घातलेली माला तेथेच होती, पण आता ही सुकली होती आणि कौरवांचा भगवा ध्वज न फडफडता मान टाकून स्वस्थ होता. रात्री मला रोजच्या सारखी झोप लागली नाही. सकाळपासून घडलेल्या घटना एकसारख्या डोळ्यांपुढे नाचू लागल्या. किती उलथापालथी झाल्या या एकाच दिवसात. मी सारथी आहे याची आज मला खंत का वाटली? काळ म्हणजे तरी काय आहे? एक सारथीच नाही काय? मानवरूपी घोड्याच्या पाठीवर आपल्या संकेतांची आसूड मारीत केव्हा केव्हा तो किती गतीनं पिटाळतो हे घोडे. आज आखाड्यात जे जे घडलं ते काल कुणी ज्योतिषानं मला सांगितलं असतं तरी माझा त्यावर विश्वास बसला नसता, पण ते आज घडून गेलं आहे. क्षणात लोकांनी वीरकर्णाचा जय जयकार केला होता तर क्षणात त्याला सारथ्याचा पुत्र म्हणून हिणवलं होतं. ज्याला सर्वांनी सारथी म्हटलं होतं त्याला दुर्योधनाने मित्र म्हटलं. दुर्योधन महाधैर्यशाली, आज माझ्यावरचा अन्याय खोडून काढावा असं त्याला एकट्यालाच का वाटलं? माझ्यावरच्या प्रेमामुळे की अर्जुनाच्या द्वेषामुळे, भीमावरच्या क्रोधामुळे तर नव्हे. माझ्या मनाच्या विवरातून शंकांची वाळवी बाहेर पडू लागली. शय्येवर या कुशीवरून त्या कुशीवर मी एकसारखा तळमळत होतो. झोप येत नव्हती. मोठ्या आवाजानं बुजलेल्या गायीच्या पाडसासारखी ती हिंगाडा देत होती. कितीही चुचकारलं तरी नेत्रांच्या गोठ्याकडे फिरकत नव्हती. युद्धशालेतल्या आमच्या दालनाबाहेर मी आलो. बाहेर पौर्णिमेचा टपोरा चंद्र आपला रुपेरी कुंभ धरतीच्या पायावर ओतत होता.
दूर अरुंधतीची चांदणी आपल्या किलकिल्या डोळ्यांनी चंद्राची ती पृथ्वीवरची मुक्त कृपा क्रोधानं पाहत होती. माझ्या मनातली शंकांची अभ्र दूर झाली. गंगेवरच्या गार गार लहरी माझ्या खांद्याला गदगदा हलवून म्हणू लागल्या, चल आमच्या असंख्य कन्या डोक्यावर रुपेरी चंदेरी वस्त्र घेऊन कशा नाचत आहेत ते पाहायला. अंगाभोवती उत्तरी लपेटून घेतलं आणि युद्धशालेच्या तटाबाहेर पडलो. आखाड्याच्या मागून गंगा वाहत होती. मध्येच कुठंतरी एखाद्या अशोक वृक्षावर एखादा क्रौंच पक्षी आपले पंख फडफडवीत होता. गंगेच्या शांत काठावर आलो. किती विशाल होतं तिचं पात्र. कुरुकुलाच्या कितीतरी पिढ्या तिने पाहिल्या होत्या. महान उल्था पालथींची प्रतिबिंब आपल्या अंगावर झेलली होती. तरीही ती संतच होती. एका काळ्या पाषाणावर बसून मी तिचं ते रुपेरी मनोहर अपरूप पात्र पाहू लागलो. दुरून कुठून तरी बुडबुड असा आवाज आला. गंगेच्या पाण्यात वाकलेली एक मनुष्याकृती मला दिसली. रात्रीच्या वेळी पाणी नेण्यासाठी इथं कोण आलं आहे, मी मोठ्या आवाजात विचारलं. कोण ते? एका खांद्यावर घडा घेतलेली ती आकृती हळूहळू पुढे सरकू लागली. माझं कुतूहल बळावलं. क्षणात एक उंचापुरा धिप्पाड पुरुष माझ्या पुढे उभा राहिला. खांद्यावरच्या घड्यामुळे त्याची मान किंचित खाली झुकली होती. दोन्ही हातांनी त्यानं घडा सावरला होता. माझ्या पुढ्यात येताच तो म्हणाला, मी सत्यसेन आहे. सत्यसेन? माझं मन स्मृतीचं वस्त्र उसवू लागलं. एक धागा कुठंतरी हाती लागत होता, पण निश्चितपणानं तो समजत नव्हता. सत्यसेन हे नाव कुठंतरी ऐकलं आहे असं वाटू लागलं. मी परत त्याला विचारलं, कोण सत्यसेन? मी प्रयागचा सारथी सत्यसेन. प्रयाग? गंगा यमुनेचा संगम? माझं कुतूहल जास्त वाढलं. मी त्याला विचारलं, मग अशा या रात्रीच्या वेळी या गंगेच्या काठी हस्तिनापुरात का? कौरव महाराज धृतराष्ट्रांची ख्याती ऐकून हस्तिनापुराला आपल्या सारथ्याचं मोल होईल म्हणून मी आलो आहे. माझी बहीण वृषाली आणि आईही माझ्याबरोबर आली आहे. वृषाली? माझ्या तोंडातून सहजोद्गार बाहेर पडले. होय, आम्ही दिवसा हस्तिनापुरात पोहोचू अशी अपेक्षा होती, पण आमच्या एका घोड्याचा पाय कांपिल्य नगराच्या घनदाट अरण्यात लचकल्यामुळे आम्हाला सावकाश यावं लागलं. नुकतेच आम्ही या नगरात आलो आहोत. मग पाणी आणण्यासाठी तुम्हाला या अपरात्री इथं पाठवण्याइतकी हस्तिनापुरातली आतिथ्याची पातळी वाढली आहे का? तसं नाही, आम्ही कुणाकडे उतरलो नाही. कारण माझी इथं कोणाशी ओळखच नाही. आईला आणि बहिणीला विष्णूच्या मंदिराच्या आवारात बसवून आलो आहे. आईला प्रवासानं तहान लागली म्हणूनच मी पाणी आणण्यासाठी आलो. पण महाराज आपण कोण? मी महाराज नाही, मी कर्ण आहे. मी त्याचा अपसमज दूर केला. कर्ण म्हणजे चंपानगरीच्या अधिरथ काकांचे? तो माझ्या कुंडलांकडे पाहत म्हणाला, होय त्यांचाच मी पुत्र आहे. तो माझ्या कुंडलांकडे पुन्हा पुन्हा पाहू लागला. खांद्यावरच्या घड्यामुळे तो अवघडला होता. मी म्हणालो, जा तुम्ही, शक्य असल्यास उद्या पलीकडच्या युद्धशालेत या, माझी भेट घ्या. घडासावरीत तो चालू लागला. त्याच्या पायाखालची वाळू चुरचुरून वाजू लागली. गार गार वायू लहरी माझ्या अंगात झोंबत होत्या. खांद्यावरून घसरलेले उत्तरीय सावरण्यासाठी मी त्यांचं एक टोक हवेत उडवून उजव्या खांद्यावरून पाठीवर फेकलं. पण माझ्या पाठीवर खटकन काहीतरी आदळलं. ते काय असावं म्हणून पाहण्यासाठी मी उत्तरीयाचं ते टोक परत मागं खेचून हातात घेतलं. एका गाठीत काहीतरी बांधलेलं होतं. झटपट ती गाठ उत्सुकतेनं मी सोडली. तो घड्याचा एक फुटका तुकडा होता. दालनाबाहेर पडताना मी घाईनं जुनं उत्तरीय पांघरलं होतं. क्षणभर मला वाटलं की तो तुकडा खालच्या वाळून फेकून द्यावा, पण मी तसं केलं नाही. तो हातात घोळवत परतलो. माझ्या पायांखालची वाळू चुरचूर वाजू लागली. दुसऱ्या दिवशी मी सत्यसेनाची वाट पाहिली, पण तो काही आला नाही. का आला नसावा या शंकेनं मी त्याची विचारपूस करण्यासाठी शूणाला विष्णू मंदिराकडे पाठवलं. त्यानं परत येऊन जो वृत्तांत सांगितला तो मोठा धक्का देणारा होता. रात्री सत्यसेन गंगेवरून मंदिराकडे परतल्यावर अर्ध्या एक घटकेतच त्याच्या वृद्ध मातेला प्रवासाच्या दगदगीनं रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या. त्या वृद्धेनं आपलं शरीर विष्णू मंदिराच्या पवित्र आवारात मृत्यूच्या स्वाधीन केलं होतं. आपली दोन मुलं तिनं विष्णूच्या चरणांवर अर्पण केली होती. सत्यसेनाला खरोखरच कुणाच्या तरी सहाय्याची आता नितांत आवश्यकता होती. मी शोणाला परत त्याच्याकडे पिटाळून त्याला बरोबर घेऊनच येण्याची सूचना दिली. अफाट हस्तिनापुरात तो एकाकी होता. योगायोगानंच त्याची आणि माझी रात्री गंगेवर गाठ पडली होती. नाहीतर नेहमी योगायोगच मानवाचं जीवन घडवीत असतात. मनुष्य त्यांचं केवळ श्रेय उपटीत असतो.